नमस्कार, मी संयुक्ता आणि तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आणि तुम्ही आता जे बघता ते सगळं शिरोडा मार्केट आहे. हो, थोडं खूप जास्त फास्ट आहे, पण आपण हे पुन्हा कधीतरी बघू. आज गणेश चतुर्थीचा थर्ड डे आहे आणि बघूया आज काय काय घडलं आहे. तर या क्लिपमध्ये मी आणि आर्या बिचाऱ्या आदीला छळत होतो, कळकळत होतो त्याची बिचारा. बंदूक तुटली, बघूया आपण, लावून बघूया. तर इथे चिकूची म्हणजे आमच्या चित्रांशी जी ही गन आहे ती बिचाऱ्याची तुटली त्याच्याकडून. सो मी ट्राय करत होते की ती जोडून त्याला देऊ शकेन, आणि इकडे तो टेप घेऊन आला आहे आणि आम्ही जोडतो. जी आम्ही जोडली खरी, पण ती पुन्हा एकदा तुटलीच. पण जोडल्यावर बिचारा खूप हॅपी झालेला आहे. सो त्याची गन म्हणजे त्याच्या शब्दात बंदूक जोडल्यामध्ये हॅपी आहे. सो ही आहे सिद्धी म्हणजेच आमची आत्या. तिचं याच वर्षी लग्न झालं आहे आणि ती तिच्या अहोन बरोबर आलेली आहे बाप्पाच्या दर्शनाला. तर आत्ता बाप्पाची आरती झाली आहे आणि इथे प्राचीचे फ्रेंड्स आले आहेत आणि ते बाप्पाचा प्रसाद जेवत आहेत. आपला तर जेवण झालेलं आहे. सो आम्ही बसलेलो, जिरवण पण झालेलं आहे. मजा मस्ती करतोय. पत्ते खेळायचे ना? पत्ते खेळायचे आहेत, पण माझा छोटा भाऊ देत नाही. पत्ते खेळायला पत्ते सो फायनली आम्हाला पत्ते मिळाले आणि आम्ही खेळतो. सध्या मी, ऋतू, आदी आणि संतू काका खेळतो. तर आता घरातली सगळी मोठी माणसं म्हणजे पप्पा, काका, काका, आजोबा हे सगळे पत्ते खेळायला बसले आहेत आणि त्यांनी अक्षरशः आम्हाला घालवून दिलंय, हकलवून दिलंय. पण आम्ही आमच्या फेवरेट जागेवर निघालो आहोत म्हणजेच होंडियावर. आणि ही सगळी सुपारी आणि नारळाची बाग आहे. ओके, आता होंडिया म्हणजे काय? तर होंडिया म्हणजे पाणवठा जिथे कपडे वगैरे धुतले जातात, त्यालाच देसी वर्ड आहे होंडिया. आणि ही जी दिसते ती आमची मॅजिकल विहीर आहे, बरं का? आता मॅजिकल का? तर तुम्ही त्याची खोली बघा ना, किती कमी आहे. पण वर्षभर या विहिरीला पाणी असतं, तुम्ही कितीही वापरा याचं पाणी एवढंच असतं. सो ही आमची आहे मॅजिकल विहीर. तर आता आपण पोचलो आमच्या फेवरेट जागेवर म्हणजेच होंडियावर. आणि याच्या पाण्यात आम्ही मस्त अगदी पाय वगैरे बुडवून अगदी रिलॅक्स करतो, चिल करतो. आणि तुम्ही जर ह्याचं पाणी बघाल तर इतकं स्वच्छ आहे, अगदी क्रिस्टल क्लिअर आहे. त्यात छोटे छोटे मासे पण आहेत जे पकडण्याचा आम्ही प्रयत्न केला, पण आम्हाला काही जमलं नाही. चला आपण त्या बाजूला जाऊया. पुढे एक ओहोळ आहे छोटासा. आर्या, ऋतू, प्राची ओहोळच्या त्या साईडला उभी आहे आणि हा ऋतू इथे येतो आहे साकवावरून. ह्या छोट्याशा ब्रिजला साकव असं म्हटलं जातं. आणि हा बघा तो ओहोळ जो मी सांगत होते, त्याचं पाणी पुढे जाऊन समुद्रात मिक्स होतं. आणि इथे जे तुम्हाला दिसतं आहे ते ब्राह्मण देवस्थान आहे आणि तिथे आम्ही ब्राह्मण भोजन वगैरे केलेलं आणि त्याचा फोटो आता हा मी इन्सर्ट केला आहे. तेव्हा माझे आजोबा होते. ऋतूला मी माझा साकवावरून चालतानाचा व्हिडिओ काढायला सांगितलेला, पण त्याने काढलाच नाही. बिचारा ऋतू माडाच्या झाडावर चढत होता, पडला, काढलाच नाही ना माझा व्हिडिओ. बरं आला. ओ राईट, सो हा माझा भाऊ आहे की माझी बहीण आहे की माझी लहान बहीण आहे. ओके, मी काय बोलू, मी कधी ब्लॉगिंग केलं व्हिडिओ. पण तू काहीतरी सांग ना आपला. काय म्हणतो? कुठे?
ए तुला माहिती आहे कधी गेलात पण आम्ही लग्नात गेले पुण्यवचनच्या खूप लांब आहे पुण्यवचन आहे लग्नाच्या दुसऱ्या दिवशी कन्या एन्जॉय करते आहे आणि होंडियाच्या साखवावर उभी आहे चप्पल काढून ऑफकोर्स बिकॉज मला चप्पलमध्ये नाही जमत कन्याळमधली अजून बरीच ठिकाणं आपल्याला बघायची आहेत बीच बघायचा आहे यशवंतगड बघायचं आहे पण पाऊस पडणार असं वाटतं आहे त्यामुळे कदाचित आज आपण तिथे जाणार नाही आहोत पण जाता जाता तुम्हाला अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट दाखवते एक विहीर जी पडली आहे आणि जे तळ्यासारखं दिसतं आहे पण तिथे आपण जाऊ शकत नाही आतमध्ये कारण ती विहीर आहे सो खोल आहे आणि पावसामुळे कदाचित रान वाढलं असेल तिथे सो तुम्हाला दिसेल की नाही माहीत नाही सो पिक्चर पण इन्सर्ट करते आणि हो हा व्हिडिओ आपण इथेच थांबवूया तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपण लवकरच भेटू नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय.